असे मिळून एकंदरीत 66 ठिकाणे नाकाबंदी पॉईंट लावलेले आहेत, ज्यामुळे जिल्ह्यामध्ये कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही। आतापर्यंत शहरामध्ये जवळजवळ 2000 गुन्हे 4000 व्यक्तीवर दाखल केलेले आहेत आणि ग्रामीणमध्ये 884 गुन्हे असे दाखल केलेले आहेत। त्याचप्रमाणे शहरामध्ये 5062 वाहनं आतापर्यंत जप्त केलेले आहेत, जे विनाकारण शहरामध्ये फिरत असताना मिळून आलेले आहेत। ग्रामीणमध्ये 7567 वाहनं जमा करण्यात आले आहेत। तर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई शहर आणि ग्रामीण जिल्ह्यामध्ये झालेली आहे। तरीही संचारबंदी असतानाही झोपडपट्टी एरिया किंवा गर्दीचा एरिया किंवा बोळ याचा फायदा घेऊन बरेचसे लोक संध्याकाळच्या वेळेला रस्त्यावर येतात। त्यांच्या लक्षात असायला पाहिजे की ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे आणि त्याद्वारे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे। तर माझी विनंती आहे की संचारबंदी ही सगळ्यांच्या स्वास्थ्यासाठी जरुरी आहे, तिचं पालन सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।